साल भर में सबसे प्यारा होता है एक दिन। सौ दुआएं दे रहा दिल तुमको आज के दिन। I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. पूरी हो तेरी सभी हसरतें, सारे जहां की खुशी हो तेरी, अब तो यही आरज़ू है मेरी। एक इशारे पे ये हो तो बेसिकली आता हेना माहित आहे ही पेशंट मॅडम च्या काळात होते पाटील साहेब। मॅडम काय करायचे की नेहमी जो आपल्याकडे बाळ आलं तिला विचारलं, मी म्हटलं एवढं पेशंट सोडून हे का करायचे उपद्व्याप, तर आमची मॅडम म्हणायची की लोकांच्या आनंदामध्ये आपण आनंद साजरा करणं हे सगळ्यात चांगलं यशस्वी जीवनाचं लक्षण असतं। आणि ट्रीटमेंट करताना सुद्धा मी तुम्हाला बऱ्याच वेळा मीटिंगमध्ये सांगितलं की मी माझा बिझनेस म्हणून करत नाही, इट इज अन हॉबी। म्हणजे लोकांचा आनंद बघून आपल्याला आनंद होणं, हा आनंद कोणी हिरावून घेऊ शकत नाही। आपल्याला पैसे मिळाल्यावरच जर आनंद होत असेल, रोज पैसे मिळणार नाहीत, पण लोक प्रत्येक दिवशी एकेकाला खुश करून, समजा त्याने खुश झालेलं बघून आपण खुश होत असेल, तर हा आनंद चिरंतर राहणारा आनंद असतो। चिरंतर आणि निरंतर म्हणजे नेहमीसाठी राहणारा आनंद असतो, म्हणजे आपली जीवनशैली अशी ठेवायची असते। मागे एक दोन वेळा मी मॅडमला आत्ता त्यांच्याशी ते शेअर केलं की मॅडम पेशंटला फोन करून यायची या बॅचमध्ये ये, तर मी तिला सहज म्हणलं की आपल्याला अर्निंगसाठी करतेस का तू, तर नाही म्हणले। की स्त्रियांना काय त्रास असतो हे मला जास्त माहीत आहे तुमच्यापेक्षा। ज्यांना मूल नसतं त्याची वेदना काय असते आणि त्याच्या वेदनेमध्ये थोडंसं आपण सहकार्य केलं तर ते फार महत्त्वाचं असतं, ते लाईफलॉंग त्याच्या लक्षात राहतं। आता ती आल्या आल्या ती म्हणले की सर हॉस्पिटलला चांगलं वाटू लागले, पण मॅडम असताना जी होतं ते तसं नाही वातावरण, फर्स्ट सेंटेन्स होतं तिचं। म्हणजे आता तिनं खरं म्हणजे मलाही म्हणले असते खुश करण्यासाठी, फार चांगले दवाखाने केले ते, पण तिनं आल्या आल्या मॅडमचं नाव घेतली। त्याचं कारण हे असतं की आपण आपला आनंद जो आहे तो दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपण आनंद साजरा करावा, आलं लक्षात। आणि म्हणूनच की जो कोणी आला की आल्या आल्या ते आम्ही त्या पेशंटचा थोडासा सत्कार करतो किंवा हे करतो की तिला पण वाटतं की एक वेळ अशी असते की ज्यावेळेस मूल नव्हतं त्यावेळेस लोक आपल्याला काय बोलत होते आणि आज मूल झालं आणि आपण या ह्याच्यामध्ये आहोत, तर हे पेशंट त्यांची स्वतःची फिलिंग सांगतात। की ह्याच्यात म्हणजे कमर्शियल पार्ट नाही, की ज्यावेळेस तुमचा नैसर्गिक उपाय संपतो त्यावेळेस विज्ञानाची आपण साथ घ्यायला पाहिजे, आलं लक्षात। म्हणजे आता सांगण्याचं तात्पर्य हे आहे की असे हे जे प्रोग्राम करण्यामध्ये आता ज्यांचं एम्ब्रियो ट्रान्सफर आहे, आता कल तेरे भाई का फोन आहे, आता सर बहुत टेन्शन आ रहा बहन को मेरे क्या करने का, मैं बोला मैं तो समझा कि देता अब गर्भ में, अब ऐसे प्रोग्राम हो गए तो तुझे ये उम्मीद जागती, अरे यार दो बच्चे देखे उनको हुआ अपने को भी हो सकता है, ये एक दिल में उम्मीद तैयार हो जाती तो जो मायूसी है वो कम हो जाती। इसलिए ये ऐसे प्रोग्राम फॉरेन कंट्रीज में सेल्फ हेल्प ग्रुप बोल के रहते हैं। अब अपने भी नियर अबाउट वैसे हो गए ग्रुप, ब्याज का मैं जो ग्रुप बना रहा वो लोग एक दूसरे से बात करते रह रहे, तो एक दूसरे से बात करने में एक दूसरे का दुख दर्द थोड़ा सा हल्का होता है का नाही। तर हे ह्याच्यासाठी हे असे प्रोग्राम किंवा हे करायचे असतं। आणि ह्याचा एक मोठा रोल असतो की पेशंटचं जो टेन्शन असतं, सायकोलॉजिकल स्ट्रेस जर कमी झाला तर प्रेग्नन्सी राहण्याचं प्रमाण वाढतं। आता बरेच डॉक्टर बाकी सगळे लोक म्हणतात की ह्यांचाच रिझल्ट एवढा कसा काय जास्त आहे मॅक्झिमम लोकांचं। मी ज्या ज्या गोष्टींना मूल होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सगळ्या करत असतो, आणि एक दोन लोक जे एकदा दोनदा तीनदा फेल झाले त्यांना मूल होऊ शकत असेल आणि आपल्या ह्या प्रयत्नाने समजा त्यांच्या जीवनात आनंद येत असेल, तर सगळ्या गोष्टी अवलंब करायला काय हरकत आहे। मागच्या बॅचमध्ये कुणालाच दिलं नव्हतं, कारण सगळे पेशंट मला बरे वाटत होते, यावेळेसचे पेशंट मला काहीतरी डिफिकल्ट आहे असं वाटतं। त्यांची आशा निराशामध्ये जाऊ नये, त्यांची आशा पल्लवीत राहावं आणि आपल्याकडून काय काय सहकार करायचं ते करायचं असतं। म्हणून या पद्धतीने आपली जे ट्रीटमेंट किंवा आपलं हे जे असतं, आणि मी शक्यतो असं वातावरण आपलं
होमली वातावरण म्हणजे घरेलू जैसा घरेलू किस्म का अपना यहाँ का एनवायरमेंट रहना है सर, इसकी कोशिश करो। नहीं बोले तो भी जो है ना साइकोलॉजिकल स्ट्रेस रहता, पैसे इतने गए वाले रहते, बच्चा होता क्या नहीं, पैसे गए से उसका कुछ नहीं रहता, लेकिन साला इतनी बार करके भी होता क्या नहीं। हाँ जो अविश्वास तो उसका कुछ तो इलाज होना चाहिए ऐसा लगता लोगों को, भले पैसे ज्यादा ज्यादा यार मगर होना चाहिए। ये जो बोलते लोग कि वहां पे ये प्रॉब्लम आता कि अगर फेल होते गया तो हर वक्त औरत का कॉन्फिडेंस कम कम होते जाता, कम होते जाता। और ये कॉन्फिडेंस इस्लाम के हिसाब से भी जो गमजदा इंसान है उसे खुशी दिलाना ये बड़ी इबादत है। गमजदा इंसान को खुशी दिलाने का या फिर जो दुखी आदमी को थोड़ा सुख देना ये सबसे बड़ी इबादत है, है या नहीं? तर तू एक दोन शब्द बोल, मराठी बोलते का हिंदी बोलते? मराठी बोलते, चल बोल फर्स्ट। थम डर, तुला माइक देतो, आता धर असं बोल। माझं नाव अर्चना बयास, मी माळाकुळीची, मला 12 वर्ष मुलं होतं, मी इथं आले, माझ्यापाशी पैसे नव्हते पण सरनी मदत केली मला, धम्माधमाने स्टेप बाय स्टेप घेतले, फक्त सरवर विश्वास ठेवा सगळ्याला होते आणि मूल स्वतःच आपलं लोकांचं नाही। आमच्या जे पोरं फार शहाणे आहेत बरं, माझ्यापेक्षा हुशार आहेत, आमच्याकडे जन्मलेले पोरं फार हुशार आहेत। काय ठीक आहे, मम्मा है खा, मम्मा नको बरं, ट्रीटमेंट व्यवस्थित घ्या, गोळ्या खावा, दिलेल्या सरांनी सांगितलेल्या टाइमवर खावा, तरच होते तरच सक्सेस रेट वाढते, दिलेल्या टाइमवरच खावं लागत, असं चुकवायचं नाही, कोणतीच गोळी चुकवायची नाही, वेळेवर दवाखान्यात यायचं। आणि पुढचं सांगतो, हिने जसे पेशंट घेऊन आली तसे पेशंट घेऊन यायचे, आपलं चांगलं झालं म्हणून दुसऱ्याचं चांगलं हो अशी आपली इच्छा ठेवायची आणि सरांकडे घेऊन यायची।